Thank you.
शिक्षक म्हणून मी प्रदर्शन सगळे अनुभव आता तिथे फार छान सांगितले. शिक्षिकेचं जीवन शिकवण्याचा आनंद खूप असतो. पण एकदा का वह्यांचे ढिगारे पेपरचे ढिगारे आले, अरे बापरे, खरूची पावडर मनापासून स्वीकारलेलं असत हे. त्यामुळे तसंच म्हणायला पाहिजे पाठलावकरांच्या सभा, असत दुःखांचा केला मी स्वीकार, वर्षीले चांदणे अंधकार. मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी आम्ही चांदण्याचा वर्ष करीत असतो. असत दुःखाचा केला मी स्वीकार, वर्षीले चांदणे पिऊने अंधार. प्रकाशाचे गाणे अंबोसीच्या रात्री, आनंद यात्री आनंद यात्री. त्याला मी खरंच आनंद यात्री ती जे जे काय आम्हाला फोटो पाठवते व्हिडिओज पाठवते, निवृत्तीनंतर कसं आनंदाने जगावं. खाण्यावर पण तिचं फार प्रेम आहे का, त्याच्याही दिवशी समाधान येत नाही. आज काय होतं नाश्त्याला, पण एकूणच तिचं सुचेत सह चैताजी हे तुला सगळं बाहेर खूप भटवायला नेतात. भरभरून शुभेच्छा आम्ही देतो. कलावती 75 झाले, अजून 75 करायचे. माझ्या 16 राहिले, तुझ्या 25 करायचे आहेत. छान ठेव, आनंदात राहा, काही ना काही करत राहा. एक चांगलं गोष्ट आहे, तिला वाचनाचं नाद आहे. अजून जगण्यामध्ये खूप आनंद घेते ती, आणि त्यामुळे पुढचं जीवन नक्कीच सगळ्यांबरोबर चांगलं जाणार आहे. माझ्या खूप 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 शुभेच्छा. या माझ्या मोठ्या जाऊबाई, स्वभावाने साधस, मन मिळावू आणि प्रेमळ, वेळ प्रसंगी धीर देणाऱ्या आणि कधी कधी कठोरपणाने दम देणे ही कलाही त्यांना अवगत आली. ज्या शाळेत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले त्याच शाळेतून प्रिन्सिपल म्हणून सेवानिवृत्त होणे ही त्यांच्या बाबतीत गौरवाची बाब आहे. त्यांना स्वतःला इतर पदार्थ करणे आणि निरनिराळ्या पदार्थांचा आस्वाद घेणे फारच आवडले. ही त्यांची रुची अजूनही चांगल्या प्रकारे कायम आहे. विज्ञान आणि गणित हे त्यांचे आवडते विषय असून आणि सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपले विद्यार्थ्यांचे दान कापून चालूच ठेवले होते. त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदाने आणि भरभराटीचे जाऊन हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करण्याची सुवर्ण संधी मिळो आणि आम्ही पण हजर असो हे ईश्वरचरणी प्रार्थना. त्यातून खरोखरच माध्यम आहे संपूर्ण आयुष्य सगळ्या कुटुंबासाठी, त्याचबरोबर आमच्या शाळेसाठी. एवढ्या मोठ्या प्रमाणात कथकचं सादरीकरण ही ती कला असते, त्याला ती मेहनत आणि कष्ट माहिती असतं. तेव्हा सादर करते अनन्या. Shut up.
वर्षभरामध्ये मला त्यांच्याकडून अतिशय उत्तम सहकार्य मिळालं. माझा कॉन्फिडन्स वाढलाच मुळी. कमी होण्याचा प्रश्नच नव्हता. मला झेपेल जमेल तसं काम त्या माझ्याकडनं आणि जमत असे मला. म्हणजे खूप आनंदाने ते माझं वर्ष केले. तो प्रिय म्हात्रेबाई, तुमच्या वयाच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुमचा उत्साह, नियोजन, आखणी, शिक्षण आणि ज्ञानाची कास, चांगल्या गोष्टींची जपणूक, बोलण्यातला परखडपणा, इतरांच्या त्रासाची, अडचणांची चाण, अन्यायाची चाण, चीड, ह्या सगळ्या गोष्टी तुमचा आदर्श ठेवावा अशाच आहेत आणि असंच नाही तुमचं व्यक्तिमत्व. तुम्हाला मनपूर्वक अभिवादन. तुमचा शपथ महोत्सवी वाढदिवस असाच साजरा व्हावा ही सदिच्छा. अतिशय ऋण असा, जुना असा ऋणानुबंध आणि त्या ऋणानुबंधाचा एक सुंदर असं आपल्याला पाहायला मिळत. सुंदर असं गणपतीचं गाणं या ठिकाणी आपण सादर करणार. गाण्याचे बोल आहेत, तुझं मागतो मी आता. हे गाणं, या गाण्यावर थोड असं बोलते ते म्हणजे हे गाणं आपण अनेक वर्ष ऐकतोय, पण हे गाणं लिहिलेलं जवळपास 18व्या शतकात आणि हे गाणं जे आहे ते कवी रामकृष्ण बापू सोम्याजी यांनी लिहिलेलं 18व्या शतकातलं हे गाणं आहे. अतिशय सुंदर असे शब्द आहेत त्याच्यामध्ये. धरणी धर असं म्हटलंय गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाची काही खूप सुंदर नावं त्याच्यात घेतली. त्यातलं एक धरणी धर हे नाव आहे. आणि हे धरणी धर म्हणजे काय तर धरणीला धारण करणारा असं. चांगली पाहिजे.
ترجمة